विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। त्या OBC आरक्षण, राजकीय आरक्षण हे सुप्रीम कोर्टानं रद्द केलेलं आहे आणि भारतातल्या प्रत्येक राज्यांना ट्रिपल टेस्ट पास केल्यानंतर तुमचं 27% आरक्षण हे 50%च्या आतमध्ये बसवण्यासंदर्भामध्ये सूचना केलेली आहे। याच्यामध्ये आमची खऱ्या अर्थानं ओबीसीची लढाई ही कुठल्या सरकारविरोधात नाही। काही जण आमच्यावर टीका करत असतात की राज्य सरकारच्या बाजूने तुम्ही लढताय, केंद्र सरकारला टार्गेट करताय, पण आमची खरी लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आहे की ज्यांनी हे ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट घातला। खऱ्या अर्थानं डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे SC ST 100% आरक्षण दिले घटनेमध्ये ते कुणालाही रद्द करता येत नाही, परंतु OBC जे आरक्षण दिलंय तेही संविधानिक आरक्षण आहे। असे असताना देखील जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टाच्या आडून ओबीसी आरक्षण संपवण्याचा जो घाट घातलेला आहे, जो डाव रचलेला आहे, त्या घटनेच्या विरोधामध्ये आता ओबीसी हळूहळू जागा व्हायला लागलेला आहे। महाराष्ट्राचे ओबीसी मंत्री आदरणीय विजय वडेट्टीवार जरी शासनामध्ये मंत्री म्हणून असले आणि ते ओबीसी असले तरी सुद्धा न्याय प्रविष्ठेच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये, या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ओबीसीची बाजू कणखरपणे घेणारा एक नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। अनेक लोकांनी ओबीसीचा वापर केला आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी ओबीसीला पाहिजे तसं तुकड्यामध्ये वापरून घेतलं, परंतु हा एकमेव नेता असा आहे की ज्यांनी स्वतः ओबीसी असताना देखील 50 वर्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेमध्ये राहिले आणि आज खऱ्या अर्थानं ओबीसीच्या लढाईमध्ये ते टीम लीडर म्हणून त्या ठिकाणी उतरत आहेत। वेळ पडली तर मला राजीनामा द्यायला लागला तर चालेल, परंतु मी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी भांडत राहणार। मग ते सारथीप्रमाणे महाज्योतीला पैशासाठी विषय असेल, मराठा समाजाला दिलेलं वसतिग्रहाप्रमाणे त्या ठिकाणी ओबीसीला जिल्हानिहाय वसतिग्रहाचा विषय असेल, जातनिहाय जनगणनेचा विषय असेल, विधानसभेमध्ये आणलेली दोन्ही बिल असतील, या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं पुढाकार घेऊन लढणारा व्यक्ती कोण असेल तर ते विजय वडेट्टीवार आहेत। आणि त्यांच्या माध्यमातून आज जे आपलं राजकीय आरक्षण गेलेलं आहे त्या विरोधामधला पहिला लढा आपण सांगली येथे 26 मार्च शनिवार दिनांक दुपारी 1 वाजता स्टेशन चौकामध्ये या लढ्याचं रणशिंग फुंकतोय, खऱ्या अर्थानं या लढ्याला सुरुवात करतोय। आणि या लढ्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांनी, मी कुठल्या जातीचं नाव घेणार नाही, आज खऱ्या अर्थानं ओबीसी म्हणून तुम्हाला मला एकत्र येण्याची गरज आहे। मग ज्या काही जाती असतील, तेली, वाणी, माळी, साळी, कोष्टी, सुतार, लवार, धनगर, सनगर, बनगर, ज्या काही जाती असतील, रामोशी, बेरड, गुरव, या सर्व जातींनी आता कुठेतरी ही तुझी जात ही माझी जात आहे आता बंद केलं पाहिजे आणि सर्वांनी ओबीसी म्हणून कुठेतरी आता संघटित झालं पाहिजे। जोपर्यंत आपण संघटित होणार नाही, जोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय सहजासहजी हे मिळू देणार नाहीत। इथली व्यवस्था, इथले उच्च पदस्थ जे काही लोक आहेत ते तुम्हाला आम्हाला ज्या ठिकाणी राजकीय आरक्षण संपवण्याच्या बाजून आहेत त्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषद मधला जिल्हा परिषद सदस्य असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष असेल, महापौर असेल, नगरसेवक असेल, हा आमदारकीचा आणि खासदारकीचा दावेदार असतो आणि मग
ओबीसीचा आमदार खासदार जर वाढायला लागले तर आपल्या खुर्चीला कुठेतरी बॉम्ब लागल्यासारखं होतंय आणि म्हणून या ठिकाणी आरक्षणच संपवलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा ओबीसी येणार नाहीत। नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर ज्या जागेवर ओपन निवडणुका लागल्या ओबीसीच्या त्या जागेवर जवळजवळ 70-80% ओपन सीटा लागल्या। ओबीसीला ज्याची ताकद आहे अशाच ठिकाणी त्या ठिकाणी निवडणुकीला तिकीट दिलं गेलं, म्हणजे हा तुमच्या आमच्यावर अन्याय नाही का? मग भविष्यामध्ये ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषद पर्यंत जर तुमचं आमचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण नाही टिकलं तर तुमचं आमचं प्रतिनिधित्व नष्ट होईल आणि तुम्हाला आम्हाला पहिल्यासारखी गुलामगिरी आणि मोलमजुरी करावी लागेल। एवढी बेकार वेळ आत्ताच्या ह्या 2022 आपण ज्याला महा काय म्हणतो त्याला आपण जग आपण चाललंय कुठं आणि मग अशा ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी आपलं आरक्षण गेलेलं परत मिळवायसाठी भांडत नसू, रस्त्यावर उतरत नसू, संघर्ष करत नसू तर आपल्यासारखे कपाळ करंटे दुसरे कुणी नाही। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड बरोबर जातीनं बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं, परंतु आत्ताचे नेते असतील जे स्वतःला छत्रपती म्हणवतात ते मात्र कुठेतरी ओबीसीना बरोबर घेऊन जाण्याचं काम करत नाहीत, ते फक्त आणि फक्त ओबीसीवर अन्याय करण्याचं काम करत असतात आणि म्हणून ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आपल्याला स्वतः लढावी लागेल। तुम्हाला आम्हाला आता छत्रपती व्हावं लागेल, ओबीसीची लढाई वाटती तेवढी सोपी नाही आणि म्हणून आपण सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावं, मग तो कुठल्या समाजाचा असो कुठल्या जातीचा असो, बहुजन म्हणून या ठिकाणी ओबीसीच्या बरोबर यावं अशी विनंती आम्ही सगळे आपण या ठिकाणी करण्यासाठी जमलो आहोत। आज मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हे पहिला लढा ही पहिली चळवळ सांगलीमध्ये स्टेशन चौकातून सुरू होते, या लढाईसाठी आपण सर्वांनी स्टेशन चौकामध्ये 26 तारखेला दुपारी 1 वाजता हजर व्हावं अशा पद्धतीचे आपल्या सर्व ओबीसी बांधवांना मी मनापासून विनंती करतो आणि थांबतो। ओबीसीवर जो काही अन्याय झाला त्या अन्यायाचा पाडाच बापून याचा वाचून दाखवला, आता ओबीसीवर जो काही अन्याय झाला त्या बाबतीत बोलून आता काय उपयोग होणार नाही, की आता कृतीला जोड दिली पाहिजे। तर माझं सर्व ओबीसी बांधवांना विनंती राहील की येणाऱ्या 26 तारखेला तुम्ही सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात या, सांगली येथे आपला भव्य मोर्चा घेतलाय, कारण ओबीसी जवळजवळ 100 माणसं जवळजवळ ओबीसी असताना समाज इतका निर्विस्त का आहे त्या विवंचनेत आम्ही सगळे ओबीसी बांधव इथं जमलेलो आहोत। कारण आम्हाला असं वाईट वाटतं की कुठेही बाहेर गेलो तर ओबीसीच्या बाबतीत आम्ही जेव्हा आंदोलन करायला जातो तर ओबीसी त्यालाच माहीत नाही अजून आपलं आरक्षण गेलंय, या आरक्षण झाल्यानं त्याचं नुकसान काय आहे ह्या ओबीसीला अजून माहीत नाही। मला फक्त सगळ्या ओबीसी बांधवांना जाणीव करून द्यायची आहे ही सुरुवात आहे ओबीसीच्या बाबतीत अन्याय करायची, या पुढच्या काळात शैक्षणिक आंदोलन शैक्षणिक आरक्षण आहे तेही तुमचं रद्द होऊ शकतं। तर माझी सर्व बांधवांना विनंती राहील येणाऱ्या 26 तारखेला सांगली येथे भव्य आणि मोठ्या प्रमाणात तुमची उपस्थित राहावं आणि ओबीसीला न्याय मिळून द्यासाठी तुमचा एक खरेदा वाटा तिथे उचलावा। 1992-93 साली ज्यावेळेला व्हीपी सिंग सरकार होतं त्या टाइमपासला आपल्याला 27% आरक्षण मला वाटतं मिळालं, पण त्यावेळेला जेवढं गांभीर्य आपल्या लोकांना नव्हतं, 27% आरक्षण मिळालं ही काही आपला हक्काच होतं म्हणून मिळालं, पण आज 25-30 वर्षानंतर त्याच्यावरती पूर्णपणे असा घाला घातलेला आहे की हे परत मुडीत काढावं लागलं, काढायचा प्रयत्न चालू आहे। तरीही आपलं आरक्षण जर मुडीत काढायचं नसेल तर आज मी कोणत्या जातीचं नाव घेणार नाही, फक्त आता एकच आपण जात लक्षात ठेवायची आपली जात फक्त ओबीसी आहे आणि त्या ओबीसी जातीनं किंवा ओबीसी सर्व लोकांनी बहुसंख्येनं सांगलीमध्ये 26 तारखेला यावं आणि आपला तो मेळावा सक्सेस करावा ही सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो। सांगली इथं स्टेशन चौकामध्ये होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी अखंड तमाम बहुजन समाजानं 12 बलुतेदार समाजानं या ठिकाणी उपस्थित राहावं म्हणून आजचा हा खटाटोप या ठिकाणी सर्व ओबीसी समाजाचे प्रतिनिधी एकत्रित येऊन या ठिकाणी सुरू झालेला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं ओबीसीच्या आरक्षणावरती गदा आली आणि थोड्या थोड्या काही प्रमाणात होईना परंतु ओबीसीचे प्रतिनिधी किमान स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य या पदावरती काम करत असताना दिसत होते, परंतु जर याच्या पाठीमागचा इतिहास काढून बघितला तर एक गोष्ट लक्षात येते, ज्यावेळेला सुशील कुमार शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला पहिल्यांदा बीएडच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळायला या ठिकाणी सुरुवात झाली, म्हणजे त्या जाती व्यवस्थेतला झळ सोसणारा माणूस
प्रत्यक्षदर्शी तोपर्यंत पदावरती जात नाही, तोपर्यंत त्या व्यवस्थेला किंवा त्या समाजाला न्याय मिळत नाही, वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही। आणि आज परिस्थिती अशी आहे की शैक्षणिक आरक्षण धोक्यात आलेलंच आहे, राजकीय आरक्षण आता या ठिकाणी या निमित्ताने घाला घालण्याचं काम या ठिकाणी इथल्या प्रस्थापित समाजाच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे। विधान परिषदेमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि जबाबदार पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला आज ओबीसींच्या संवैधानिक हक्काविषयी घटनात्मक आरक्षणाविषयी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे आंदोलने रास्ता रोको आणि खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव आणि भटके विमुक्त जाती जमाती हे सर्व प्रवर्ग ओबीसी म्हणून एकत्रित येत आहेत। स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंगांनी आपल्याला जे ओबीसीचं मंडल आयोग इम्प्लिमेंट करून जे आरक्षण दिलं ते आरक्षण आज 30 वर्षे झालेली आहेत आणि या देशाचा स्वातंत्र्य महोत्सव म्हणजे अमृत महोत्सव साजरा होत असताना अर्ध्यापेक्षा जास्त असणाऱ्या म्हणजे जवळजवळ 52% ओबीसींचा शिक्षणामधला राजकारणामधला जे काही प्रतिनिधित्वासाठी दिलं गेलेलं हे जे आरक्षण आहे हे आरक्षण कोर्टाच्या माध्यमातून आज चॅलेंज केलं जात आहे। आज प्रत्येक काही ना काही कारणं सांगून सुप्रीमच्या माध्यमातून हे आरक्षण डावललं जात आहे, म्हणजेच गावगाड्यामधल्या शिक्षणाच्या नोकऱ्यांच्या आणि पंचायत राजमधल्या प्रतिनिधित्वाचा हक्क या ओबीसींचा हिरावून घेतला जातो आहे। आणि हे घटनात्मक आरक्षण 340व्या कलमानुसार ओबीसींना जे घटनेमध्ये तरतूद आहे तुम्हाला मला सांगायला आवडेल, मी एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर माझं मत व्यक्त करतो आहे। 374व्या आणि 73व्या घटनादुरुस्ती अन्वये तत्कालीन PV नरसिंहराव सरकारनी 73वी 74वी घटनादुरुस्ती करून 243D4 243D6 243T6 या कलमान्वये ओबीसींना घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे। आणि मग 2010 के कृष्णमूर्ती खटल्यामध्ये हे आरक्षण वैध ठरलेलं आहे। आणि मग हे आरक्षण वैध असताना सुप्रीम कोर्ट इम्पेरिकल डेटा कलेक्ट नाही म्हणून हे आरक्षणच रद्द करा अशा पद्धतीची भूमिका घेत आहे, म्हणजेच घटनेमध्ये जो ओबीसींना हक्क दिलेला आहे हा हक्क घटनेच्या विरोधामध्ये जाऊन सुप्रीम कोर्ट निर्णय देताना दिसून येत आहे। यामध्ये शासन आणि ज्युडिशरी या सर्वांची मिलीभगत आहे, विरोधी पक्ष असो अथवा सत्ताधारी पक्ष असो, आज रोजी ओबीसींचं प्रतिनिधित्व डावलण्यासाठी सज्ज आहे। आणि देशाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या आम्ही ओबीसी आणि जातीजमाती या महाराष्ट्रामध्ये दुसरं स्वातंत्र्य युद्ध पुकारणार आहोत आणि या महाराष्ट्रामधल्या तमाम गावगाड्यामधल्या सर्व ओबीसी भटक्या विमुक्तांना जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये येत्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये खूप मोठं घटनेच्या आरक्षणासंदर्भातली सर्व जनजागृती करणार आहोत आणि त्याची सुरुवात सांगलीमधून होते। आणि एक सामाजिक संघटनांच्या सर्व प्रतिनिधींच्या समोर मी एक संविधानिक हक्काविषयी मत व्यक्त करण्यासाठी आज बेट्यामध्ये आलोय। आता दुपारी आम्ही जपमध्ये जात आहोत, संध्याकाळी इस्लामपूरमध्ये आमच्या बैठका होत आहेत, तेव्हा ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे, त्यांचं प्रतिनिधित्व टिकलं पाहिजे जे संविधानामध्ये दिलंय, त्या दृष्टिकोनातून सर्व ओबीसी बांधवांनी भटक्या विमुक्त जाती जमातींनी जातीची लढाई न लढता क्लासची लढाई लढावी आणि ओबीसी म्हणून एकत्रित यावं आणि आपल्या घटनात्मक आरक्षणाविषयी जागृत राहावं अशा पद्धतीचं आवाहन करतो।